नमस्कार, मी अश्विनी वानखडे, कृषी जागरणच्या अग्री न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. पाहूया कृषीशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या. हे केवळ रब्बी हंगामातीलच मुख्य पीक नव्हे तर शेती व्यवसायात आणि आहारामध्ये एक वेगळे स्थान होते, पण गेल्या 18 वर्षामध्ये ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. राज्यात 35 लाख हेक्टरने घट झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळगेठा येथील मालवदांडी झराले तर भौगोलिक मानकांत मिळालेले आहे. मात्र आता क्षेत्रात तर घट झाली आहे, पण या ज्वारीची वेगळेपणे टिकवून ठेवण्याचे उद्दिष्ट येथील शेतकऱ्यांसमोर आहे. ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून एकरकमी FRP देण्याची मागणी होत आहे. मात्र याबाबत सरकारच्या मनात काही वेगळेच होते. दरम्यान केंद्र सरकारने याबाबत राज्याचा अहवाल देखील मागवला होता. त्या दरम्यान ही FRP बाबत राज्य सरकारची दुप्पटची भूमिका राहिलेली होती. अखेर आता गाळप हंगामा अंतिम टप्प्यात असताना FRP चे 2 तुकडे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीपातील मुख्य पिकांचा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. असे असतानाच विमा कंपन्यांकडून काही फळपिकांना योजनेतून वगळण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडत असल्याचे दिसताच राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विमा कंपन्यांना फळपिकांसाठी 17 कोटींचा हप्ता भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सादर झाल्यापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सेंद्रिय शेती अर्थात 0 बजेट शेतीची चर्चा सुरू आहे. एवढंच नाही तर शेत वाढवण्यासाठी कसे प्रयत्न करावेत याबाबत केंद्र सरकारने गाईडलाईनही ठरवून दिले आहेत. एकीकडे हे सर्व होत असताना दुसरीकडे मात्र ICAR म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषदच्या तज्ज्ञ समितीने याबाबत एक अहवाल सादर केला आहे, जो शेतकऱ्यांपासून या सेंद्रिय शेतीच्या प्रचार आणि प्रसारसाठी राबवत आहे त्यांना चक्रवून टाकणार आहे. OBC इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे चेअरमन प्राध्यापक काशीराम वंजारी हे शेतकऱ्यांसाठी आता अकोले पॅटर्न घेऊन आले आहेत. बळीराजाला वाचवण्यासाठी रामबाण उपाय ठरणार एक फॉर्म्युला ते 23 फेब्रुवारी रोजी मुंबईत जाहीर करणार आहेत. त्यासाठी 3 वाजता ते मुंबई मराठी पत्रकार संघात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ही मीडियाशी संवाद साधणार आहेत. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण. धन्यवाद.